नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले। विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूल्यभेदातील उत्पादन आणि किंमत निश्चिती या विषयावर चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, मूल्यभेद म्हणजे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। तर मूल्यभेद म्हणजे, परत एकदा सांगते, मूल्यभेद म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारणे, म्हणजेच काय मूल्यभेद होय। आता मक्तेदार आपले जास्तीत जास्त नफ्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करतो, बाजारातील एकूण परिस्थिती आणि ग्राहकांच्या मागणीच्या लवचिकतेतील भिन्नता यांचा काय करत असते, विचार करते, आणि हा विचार करून वेगवेगळ्या ग्राहकांकडून एकाच वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारतो, तेव्हाच त्याला काय म्हणतो, मूल्यभेद असं म्हणतो। आता मक्तेदारी बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थांच्या समतोलासाठी सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती यांच्यात समानता निर्माण व्हावी, परंतु मूल्यभेदामध्ये बाजाराची उपबाजारामध्ये विभागणी करून काय केलं जातं, मक्तेदार प्रत्येक बाजारामध्ये वेगळी किंमत आकारतो। म्हणजे मूल्यभेदामध्ये समतोल प्रस्थापित होण्यासाठी ज्या काही अटी आहेत त्या अटी पूर्ण व्हाव्या लागतात। तर त्या आपण अटी पाहूयात। तर त्या अटी अशा आहेत की पहिली अट, मक्तेदार ज्या वस्तूंची विक्री करतो त्या वस्तूंची बाजारपेठातील सीमांत प्राप्ती ही समान असावी लागते। लक्षात घ्या, ही पहिली अट खूप महत्त्वाची आहे। मक्तेदार ज्या वस्तूची विक्री करतो त्या वस्तूच्या बाजारपेठेतील सीमांत प्राप्ती ही समान असावी लागते, तरच काय होतं, मूल्यभेदामधील उत्पादन आणि किंमत निश्चिती ही म्हणजे समतोल साधला जातो, ही जर अट असेल तर। नंतर दुसरी अट अशी आहे की प्रत्येक बाजारातील सीमांत प्राप्ती ही मक्तेदारीच्या सीमांत खर्चाइतकी असावी लागते, आणि ही अट पूर्ण असेल तरच काय होतो, समतोल साधला जातो। म्हणजे दोन्ही अटी पूर्ण झाल्यानंतर मूल्यभेद करणाऱ्या मक्तेदाराचा जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा जो हेतू असतो तो हेतू साध्य होऊन समतोल साधला जातो। लक्षात आलं? आता आपण म्हणजे मक्तेदारीतील उत्पादन निश्चित करताना काय करायला लागतं की मक्तेदार सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्तीबरोबरच राहील असा प्रयत्न करत असतो। म्हणजे एकूण उत्पादनाची वाटणी करताना प्रत्येक बाजारातून मिळणारी सीमांत प्राप्ती ही समान असावी असा मक्तेदाराचा काय असतो, परिपूर्ण प्रयत्न असतो। म्हणजे वेगवेगळ्या बाजारातील सरासरी प्राप्तीनुसार मक्तेदार किंमत आकारतो, आणि त्या बाजारात मागणीची लवचिकता जास्त त्या बाजारात कमी किंमत आकारून जास्त उत्पादनाची विक्री करणे हे धोरण स्वीकारून मक्तेदार मूल्यभेद करीत असतो। आता आकृतीमध्ये बघा, आपण इथं आकृती एक दर्शवलेली आहे। तर आकृतीमध्ये आकृती क्रमांक अ, ब आणि क असं नावं दिलेली आहेत आपण आकृतीला। तर आकृतीमध्ये बघा, इथं आकृती क्रमांक एक ही ब आणि ही क अशा आकृती दिलेली आहेत। तर आकृतीत बघा, म्हणजे आपण जास्तीत जास्त स्पष्ट करून घेऊया की जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं उद्दिष्ट हे मूल्यभेद, मक्तेदार मूल्यभेद करून कसे साध्य करतो हे आपण इथं पाहणार आहोत। आता बघा, आकृती क्रमांक अ, ब आणि क अशा पद्धतीनं तुम्हाला मी इथं दाखवलेले आहेत। तर बघा, आकृतीत स्पष्टीकरणाच्या सोयीसाठी आपण काय केलं आहे, मक्तेदार आपली वस्तू दोन बाजारात विकत आहे असं गृहीत मानलेलं आहे। दोन बाजार म्हणजे कोणते, अ आणि ब असे दोन बाजारपेठा दाखवलेले आहेत। तर त्यांना अ बाजारपेठ आणि ब बाजारपेठ अशी नावे दिलेली आहेत। लक्षात आलं, ही अ बाजारपेठ आणि अ बाजारपेठ आणि ब बाजारपेठ। तर या दोन्ही बाजारातील वस्तूच्या मागणीचं स्वरूप वेगवेगळं आहे। अ बाजारात बघा, वस्तूची मागणी कमी लवचिक असून ब बाजारात सापेक्षरित्या ती अधिक लवचिक आहे। लक्षात आलं? म्हणजे ती सरासरी प्राप्ती हा अ बाजारातील मागणी वक्र अधिक उताराचा दाखवलेला आहे, आणि ब बाजारातील सरासरी प्राप्ती हा दुसरा, हा काय केलेला आहे, अधिक लवचिक असल्यानं तो कमी उताराचा दाखवलेला आहे। बघा, लक्षात येतो आहे का? आणि अ बाजारातील सरासरी प्राप्ती वक्र हा जलद गतीनं खाली येतो, आणि ब बाजारातील सरासरी प्राप्तीचा वक्र हा काय केलेला आहे, मंद गतीनं खाली येतो असं आपल्याला दाखव म्हणजे या आकृतीमध्ये दिसत आहे। आता बघा, या दोन्ही बाजारात वस्तूच्या मागणीची लवचिकता भिन्न असल्यानं, कुठल्या दोन्ही बाजारात, या अ आणि ब या दोन बाजारामध्ये वस्तूची
लवचिकता भिन्न असल्यानं मक्तेदार एकाच वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारण्यात यशस्वी होईल. आता आकृती क चा विचार करूया. आकृती क म्हणजे इथं आता मक्तेदाराचं एकूण उत्पादन दाखवले. बघा मक्तेदाराचं एकूण हे उत्पादन दाखवले आणि या आकृतीत सीमांत प्राप्तिवक्र म्हणजे अ बाजारातील सीमांत प्राप्तिवक्र म्हणजे आणि ब बाजारातील सीमांत प्राप्तिवक्र म्हणजे सिप्रा आणि ब मधला सिप्रा एकूण बेरीज लक्षात आलं म्हणजे अ बाजारातील सीमांत प्राप्तिवक्र लक्षात आलं हा आणि ब बाजारातील सीमांत प्राप्तिवक्र हा जो आहे त्या दोघांची एकूण बेरीज. आता क आकृतीमध्ये सीमांत प्राप्तीचा वक्र हा काय केलेला आहे वक्राकार दाखवलेला आहे. लक्षात आलं वक्राकार म्हणजे सीमांत खर्च हा यू आकाराचा काय केलेला आहे दाखवलेला आहे. सीमांत खर्च हा यू आकाराचा इथं आपण असं दाखवलेले आहेत हे वक्र. दोन्ही बाजारातील सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती जेथे एकमेकांना छेदतात बघा इथं एकमेकांना छेदतात तो काय आहे मक्तेदारीचा समतोल बिंदू. लक्षात आलं इथं दोन्ही बाजूला इथं छेदलेला आहे आणि हा काय आहे समतोल बिंदू म्हणजे क आकृतीत स हा आपण इथं नाव पण दिलेलं आहे इथं स बिंदू हा जो समतोल आहे तो स बिंदू आहे आणि त्यामुळं मक्तेदार अ ब एवढे उत्पादन काय करतो आहे हे अ आणि ब हा उत्पादन काय करत असतो म्हणजे करत असतो आणि त्यामधील बघा अ बाजारातील अ आणि ब वन ओ आणि ब वन हे काय करतो इथं बघा अ बाजारातील अ आणि ब वन ब बाजारातील अ आणि ब टू इथं बघा ब बाजारातील हा जो ब आहे अ आणि ब टू एवढे उत्पादन विभागातील कारण अ बाजारातील सीमांत खर्च वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र स टू बघा स टू इथं हा या ठिकाणी छेदत असल्यामुळं अ बाजारात स वन या ठिकाणी ब बाजारात स टू बघा अ बाजारात स वन ब बाजारात स टू या किमतीला विक्री करेल आणि ब बाजारात अ ब टू एवढे उत्पादन अ क एवढे ब बाजारात बघा अ क टू उत्पादन अ क टू एवढे काय केलेलं आहे किमतीला विकेल म्हणजे अ बाजारात मागणी कमी लवचिक असल्यानं किंमत कमी होऊन अधिक नगाची विक्री केली जाईल. लक्षात आलं ह्या आकृतीवरून. आता बघा पुन्हा आकृतीमध्ये क तिसरी आकृती ही जी आकृती आहे आपली क तर मूल्यभेद करणाऱ्या मक्तेदारांचा समतोल हा स बिंदूत आपल्याला इथं दिसून आलेला आहे. हे जे वक्र काढलेले आहेत आणि मधला जो स बिंदू दाखवलेला आहे स बिंदूत होत असताना दिसत आहे म्हणजे त्यामुळं काय होतं की एकूण उत्पादन अ ब एवढे केले जाईल आणि रेखांकित जो भाग आहे हा जो रेखांकित भाग आहे ब्लॅक कलरचा दाखवलेला आहे काळा कलरचा हा जो रेखांकित भाग आहे तो एकूण नफा जास्तीत जास्त मिळेल म्हणजे मूल्यभेदी मक्तेदारीचा समतोल साधण्यासाठी सिप्रा बरोबर सीख लक्षात आलं सिप्रा म्हणजे सीमांत प्राप्तीबरोबर सीमांत खर्च ही जी काही अट आहे ही अट या ठिकाणी पूर्ण होईल ही पहिली अट. आता दुसरी अट म्हणजे काय की मक्तेदार ज्या वस्तूची विक्री करत आहे त्या वस्तूची सर्व बाजारपेठातील सीमांत प्राप्ती ही समान असावी लागते म्हणजे समान प्राप्ती समान दाखवल्यानं इथं म्हणजे आपण इथं काय केलेले आहे आकृतीमध्ये प्राप्ती समान असल्याचं दाखवतात म्हणजे जरी दोन्ही बाजारातील वस्तूच्या मागणीची लवचिकता भिन्न असली तरी सीमांत प्राप्ती मात्र काय असते समान आहे. म्हणून मूल्यभेदी मक्तेदारी आकृतीमध्ये तिसऱ्या आकृतीमध्ये बघा क क आपण त्याला नाव दिले ही जी आकृती क आहे ती स हा बिंदू समतोल दाखवतो म्हणजे महत्तम नफा हा र स न इथं दाखवलेलं आहे र स आणि न ही जी काय आपण रेखांकित भागाने दाखवलेलं आहे हा र इथं स आणि हा न अशा रेखांकित भागाने दाखवलेलं आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो महत्तम नफा. तर अशा पद्धतीनं हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील मक्तेदारी स्पर्धेतील
मूल्यभेदातील उत्पादन काय केलेलं आहे आपण त्याची उत्पादन आणि किंमत निश्चिती यांचा आपण आकृतीद्वारे सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहे। तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्याचा जरूर विचार करूया। सो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।